हरि ओम श्री राम अंबज्ञ। माझं नाव रत्नेसिंह गिरकर। मी सध्या कोल्हापूर इथे प्रायव्हेट हायस्कूल उपासना केंद्रामध्ये जातो आहे। माझं मूळ गाव विजयदुर्ग आहे, देवगड तालुक्यामध्ये। आणि तिथं असल्यापासूनच साधारणतः 2000 सालापासून मी बापूंकडे येतो आहे। हा जो माझा अनुभव आहे हा माझ्या वडिलांच्या एक हेल्थ कंडिशन संदर्भात आहे। त्यामुळे ते थोडे दिवस कोल्हापूरला, त्याच्यानंतर काही दिवस, जास्तीत जास्त दिवस ते गावीच असायचे विजयदुर्गला। आईसुद्धा कधी माझ्यासोबत कधी गावी असं असायची। ही जी घटना घडली त्यावेळी ॲक्च्युली माझे वडील गावी होते आणि त्यावेळी ते एकटेच राहत होते। जेवण वगैरे ते स्वतः बनवतात, सगळं स्वतःचं काम स्वतः करत होते आणि अजून ते कामही करत होते इलेक्ट्रिशियनचं। आणि नेमकं ही घटना ज्या दिवशी घडली त्याच्या काही दिवस आधीच माझ्या बायकोने त्यांना फोन केला होता की बरेच दिवस झाले तुम्ही आला नाही कोल्हापूरला आणि कोल्हापूरला राहायला या। पण त्यावेळी तर त्यांनी चक्क नकार दिला होता की मला आता तर काय कोल्हापूरला यायचं नाही एवढ्यात, आणि नंतर बघू एक महिनाभरानंतर वगैरे मी येईन। आणि हा फोन झाल्यानंतर 4च दिवसानंतर ते एका व्यक्तीसोबत कोल्हापूरला यायला तयार झाले, जे की आमच्यासाठी आश्चर्य होतं की कोल्हापूरला कसे काय यायला तयार झाले। 1-4 दिवसापूर्वी तर नाही म्हटलेत आणि दुसऱ्याच्या गाडीतून यायला तयार झाले, जे की कधीच ते येत नव्हते। ठीक आहे, मला त्यावेळी थोडं शंका आलेली की काहीतरी गोष्टी नॉर्मल नाही आहेत। तर आल्यानंतर मला म्हटले की थोडंसं त्रास सुरू झाला आहे मला, आणि त्यांच्या इथं गालाजवळ म्हणजे मानेच्या इथं एक थोडंसं स्वेलिंग होतं। आणि त्यांना असं वाटत होतं की काही दिवसापूर्वी त्यांनी मासे खाताना काटा लागला होता आणि त्याच्यामुळे ते स्वेलिंग आहे। पण त्यांना ते तसं जाणवलं, ते दुखायचं पण कमी झालं होतं आणि परत 8 दिवसानंतर हे स्वेलिंग जास्त अजून वाढायला लागलं होतं। त्यामुळे त्यांना थोडं शंका आली की हे माशामुळे असेल नसेल माहीत नाही, तर आपण जाऊन थोडं कोल्हापूरला चेक करूया। मग मी लगेचच माझ्या फॅमिली फिजिशियनकडे त्यांना घेऊन गेलो। डॉक्टरनी त्यांना एक्झामिन केलं आणि त्यांना पण असं वाटलं की काय आहे ते फाइंड आउट करायला पाहिजे। त्यांनी लगेचच मला काही रिपोर्ट्स करायला सांगितले, ज्याच्यामध्ये सोनोग्राफी होतं। तर मी लगेच जाऊन सोनोग्राफी आणि ब्लड टेस्ट वगैरे सांगितले होते, ते इन्व्हेस्टिगेशन सेम डे करून घेतले। इव्हिनिंगला जाऊन परत रिपोर्ट दाखवला। रिपोर्ट जेव्हा मी डॉक्टरना दाखवायला गेलो तेव्हा थोडंसं माझ्यासाठी काळजी वाढली, कारण की डॉक्टर म्हणाले जे की मी या फार्मा फील्डमध्येच काम करतो त्यामुळे डॉक्टर खूप चांगले ओळखीचे होते। तर ते म्हटले बघ रत्नेश, जी गाठ आहे हे 2 कारणामुळे असू शकतं। 1% चान्सेस आहेत की ती टीबीची असू शकेल आणि 99% चान्सेस आहेत की ती कॅन्सरची असू शकेल। तर आपल्याला फाइंड आउट करायला लागेल की त्याचं कारण काय आहे। जर समजा टीबीची गाठ असेल तर तू सुटलास असं समज, कारण की ते आयदर मेडिकेशनने किंवा ऑपरेटिव्हने काढून टाकता येईल। पण मात्र ते कॅन्सरचं जर असेल, ज्याचे चान्सेस थोडे जास्त वाटतात, तर त्याच्यासाठीचं आपल्याला वेगळे ट्रीटमेंट घ्यायला लागेल। पण ह्याच्यासाठी तुला MRI आणि CT स्कॅन करणं गरजेचं आहे। इमिजिएटली मी तुला उद्याची अपॉइंटमेंट घेऊन देतो, तू हे टेस्ट करून घे। आणि हे झाल्यानंतर मी बापूला तर प्रार्थना करत होतो की बापू बघ आता काय हे करतोस ते। पण थोडीशी काळजी तर नक्कीच वाटायला लागली होती। पण हल्लीच्या ह्या दिवसांमध्ये बापूवर एवढा ठाम विश्वास तयार झाला होता, त्यामुळे म्हटलं काय वाटेल ते होईल, आपलं प्रारब्ध आहे तसं होईल आणि ह्याच्यातून आपण बापूने जसं गाईड करतील तसं आपण बाहेर पडू, त्यामुळे काही टेन्शन घ्यायची गरज नाही। त्यामुळे मी घरी कुणालाच काही सांगितलं नाही, फक्त मी माझ्या बायकोला थोडी कल्पना दिली होती। दुसऱ्या दिवशी त्यांना घेऊन टेस्टला गेलो, त्यांना पण सांगितलं की काही इन्व्हेस्टिगेशन करायचे आहेत। आणि जसं जसं इन्व्हेस्टिगेशन झाले तसं चान्सेस वाटायला लागले की हे कॅन्सरचंच असणार आहे। आणि 2 दिवसामध्ये फायनल कळलं की कॅन्सरचेच असायचं चान्सेस जास्त आहेत आणि त्याच्यासाठी एक टेस्ट करायला लागेल, त्याला म्हटलं जातं बायोप्सी। तर मी परत डॉक्टरांकडे गेलो, म्हटलं सर आता काय करायचं, तर म्हटले चान्सेस तर वाटत आहेत की हे कॅन्सरचंच आहे, पण आपण तोपर्यंत कन्फर्म सांगू शकत नाही जोपर्यंत आपल्याकडे बायोप्सीचा रिपोर्ट येत नाही। म्हटलं ठीक आहे सर, इमिजिएटली आपण बायोप्सी करून घेऊ। म्हटलं कुठे करशील, म्हटलं तुम्ही सजेस्ट करा तिथं करेल, कारण माझ्या डॉक्टरांवर खूप चांगला विश्वास होता। तर ते सुद्धा थोडं विचारात पडले की आता कुठं सांगायचं, कारण ते अशा ठिकाणी गाठ होती की ज्याला एंडोस्कोपिक बायोप्सी करणं गरजेचं होतं आणि जे की कोल्हापूरमध्ये ती फॅसिलिटी एवढी इझिली अवेलेबल नव्हती। मग त्यांनी एक डॉक्टरचं नाव सजेस्ट केलं। मग मीच त्यांना म्हटलं सरांना की सर मुंबईमध्ये वगैरे चांगल्या फॅसिलिटीज आहेत का, किंवा टाटाचं नाव मी ऐकलंय तिथं चांगल्या फॅसिलिटीज आहेत का। ते म्हटलं अरे तुझं मुंबईमध्ये किंवा टाटामध्ये जर कोण ओळख असेल तर त्याच्यासारखं बेस्ट ऑप्शन नाही। आणि सगळी व्यवस्था बापूने एक एक करत करायला सुरू केली। ह्या सगळ्या गोष्टींमध्ये एक जी घटना माझ्यासाठी एक वेगळी घडली होती ती म्हणजे मला असं वाटत होतं की कॅन्सर आहे कळल्यानंतर कदाचित खूप सारं दडपण येईल, पण बापूच्या कृपेने मला तेवढं काही प्रॉब्लेम जाणवत नव्हता। त्यात एक अजून घटना अशी होती किंवा असा एक विषय होता की वडिलांचं माझ्या एज तसं जास्त होतं, 74 रनिंग होतं, पण ते फिजिकली आणि मेंटली खूप स्ट्रॉंग होते, खूप फिट होते।
मग मी थोडं त्यांना पण थोडीशी कल्पना दिली, विश्वासात घेतलं, आणि आम्ही दुसऱ्या दिवशी पहाटे टाटाला निघाला, कोल्हापुरातून निघालो टाटासाठी. पहिल्यांदाच टाटा हॉस्पिटलमध्ये जात होतो, तिथली परिस्थिती बघूनच मी म्हणजे घाबरलो थोडा, कारण एवढी गर्दी बाहेर, तर लोकं हॉस्पिटलच्या प्रिमायसेसच्या बाहेर असं झोपलेली होती. अरे म्हटलं आता हे एवढी भयानक परिस्थिती, आपला नंबर कधी लागणार आणि काय होणार. तिथं गेल्यानंतर त्यांनी दोन ऑप्शन दिलेले, एक तुम्ही प्रायव्हेटसाठी अप्लाय करू शकता किंवा एक गव्हर्नमेंट कोटामधून अप्लाय करू शकता. मी म्हटलं मला फास्ट ट्रीटमेंट सुरू करायची, तर मी प्रायव्हेटमध्ये करतो, थोडे पैसे जास्त गेले ते चालतील. पण गव्हर्नमेंट आणि प्रायव्हेट ह्याचा मधला प्राईसचा डिफरन्स खूप जास्त होता. असं नव्हतं की माझ्याकडे खूप जास्त पैसे आहेत, पण मी बापूला सांगितलं, म्हटलं काय वाटेल ते होऊन देत, मी अरेंज करीन, पण बाबांची ट्रीटमेंट आपल्याला लगेच सुरू करायची. आणि आम्ही बायोप्सीसाठी हे घेतलं, आणि सगळ्यांच्या सरप्राईजसाठी आम्ही साधारणतः 11 साडे 11 वाजता तिथं पोहोचलो. शनिवारचा दिवस होता, ओपीडी बऱ्याच जणांची अर्ध्या दिवसाची होती, बरेचसे डॉक्टर नव्हते, तरी सुद्धा आम्हाला ज्या डॉक्टरना भेटायचं होतं त्यांच्या केबिनमध्ये आम्ही पुढच्या काही मिनिटांमध्ये म्हणजे 12 साडे 12च्या आसपास आम्ही डॉक्टरांच्या केबिनमध्ये होतो. त्यांनी पेशंटला तपासलं आणि बायोप्सीसाठी हे लिहून दिलं त्यांनी. ते झाल्यानंतर ते म्हटलं आता तुम्ही घरी जाऊ शकता, कारण बायोप्सीचा रिपोर्ट 7-8 दिवसामध्ये येईल. आणि घरी आल्यानंतर परत ज्यांच्या थ्रू आम्ही गेलो होतो, ओळखीची होती ती व्यक्ती, तिथं ॲडमिनिस्ट्रेटिव्ह डिपार्टमेंटमध्ये काम करत होती, त्यामुळे ॲक्च्युली रिपोर्ट यायच्या आधीच म्हणजे तिसऱ्या चौथ्या दिवशी त्यांनी प्रोविजनल रिपोर्ट मला व्हॉट्सअप केला, आणि त्याच्यामध्ये असं कळत होतं की हे पॉझिटिव्ह आहे रिपोर्ट बायोप्सीचा, आणि ही केस हेड अँड नेक कॅन्सरची आहे. ते झाल्यानंतर थोडं परत टेन्शन आलं, पण बापूला सांगितलं की जे काय असेल ते आता मी प्रत्येक गोष्ट करत जाईन, फक्त तू गाईड कर मला कसं करायचं याच्यातून. आणि ते झाल्यानंतर परत प्रॉपर रिपोर्ट आल्यानंतर आम्ही पुन्हा एकदा टाटा कॅन्सर हॉस्पिटलमध्ये गेलो, तिथं अपॉइंटमेंट घेतली, डॉक्टरना भेटलो. आता हा विषय असा होता, पेशंटचं एज जास्त असल्यामुळे एक डिपार्टमेंट कुठचं कन्फर्म डिसिजन घेऊ शकत नव्हतं की काय लाईन ऑफ ट्रीटमेंट असायला पाहिजे. जसं आम्ही हेड अँड नेकमध्ये गेलो तर ते म्हटले की ह्यांना जेरियाटिक डिपार्टमेंटमध्ये पण दाखवणं गरजेचं आहे. जेरियाटिक डिपार्टमेंटमधनं गेल्यानंतर ते म्हटले की ह्यांना किमोचं आणि रेडिएशन ह्या दोन्ही वेगवेगळ्या डिपार्टमेंटचं ओपिनियन घ्यायला लागेल. त्याच्यानंतर ते म्हटले की ऑडिओलॉजीचं पण एक टेस्ट करून घ्यायला लागेल, कारण त्यांचं एज खूप जास्त आहे, कोणती ट्रीटमेंट हे टॉलरेट करतील हे ठरवणं खूप कठीण व्हायला लागलंय. कारण की असं होतं, त्यांचं एज खूप जास्त होतं, म्हणजे 74 होतं डॉक्टरांच्या दृष्टीने, त्यांचं एज जास्त होतं, पण फिजिकली आणि मेंटली ते खूप स्ट्रॉंग होते, म्हणजे तिथल्या काही डॉक्टरांपेक्षा पण ते स्ट्रॉंग होते. तर डॉक्टर पण कन्फ्यूज झाले होते की यांना नेमकं ट्रीटमेंट कुठची द्यायची. ह्या सगळ्या गोष्टीमध्ये साधारणतः 2-3 दिवस गेले आणि फायनली ठरलं की यांना एक रेडिएशन ट्रीटमेंट आपण देऊ, आणि त्याच्यासोबत एक किमोमधलाच काही प्रकार आहे तो आपण ॲडिशनल देऊ जेणेकरून रिकव्हरी फास्ट होऊ शकेल. तर डॉक्टरने मला म्हटलं साधारणतः तुम्हाला 35 रेडिएशन्स घ्यावे लागतील, आठवड्याला 5, असे 7 आठवडे, म्हणजे तुम्हाला रोज सकाळी यायला लागेल, संध्याकाळी तुम्ही इथनं निघू शकता, आणि दर आठवड्याला 1 किमो त्याचं इंजेक्शन जे होतं ते, असे 7 आठवडे तुम्हाला करायला लागेल. ह्या वेळी प्रश्न पडला की एकतर 35 दिवस म्हणजे साधारणतः 1.5 महिन्याचा कालावधी जाणार होता शनिवार रविवार पकडून, मी प्रायव्हेट जॉबला असल्यामुळे 1.5 महिने मला सुट्टी कोण देणार, आणि 1.5 महिने मी ये जा कसं करणार हॉस्पिटलमध्ये. आणि माझी राहायची तर सोय होती मीरा रोडला, आणि ते हॉस्पिटल आहे परळला, म्हणजे मी जे 3-4 दिवस जात होतो साधारणतः मला 2 तास पोचायला लागत होते, आणि संध्याकाळी 2-2.5 तास परत यायला लागत होते ड्राईव्ह करून, आणि प्रचंड गर्दी असायची, ट्रॅफिक असायचं, त्यामुळे मी म्हटलं हे असं सलग 35 दिवस करणं म्हणजे खूप डिफिकल्ट आहे, मला नोकरी सोडायला लागेल, आणि नोकरी सोडली तर बाकीचा सगळं खर्च वगैरे कसं करायचं, इथं एक तर खर्च वाढणार आहे, नोकरी सोडली तर माझा इन्शुरन्स जो मेडिक्लेम आहे तो मिळणार नाही, अशा सगळ्या गोष्टी होऊ शकतील. म्हटलं करायचं काय आता नेमकं, परत सेम बापूला सांगितलं तुला काय करायचं ते कर, तू गाईड कर, मी तशा स्टेप घेत जाईन. मग मी थोडं डॉक्टरांशी बोललो, त्यांना म्हटलं ह्याच्यावर काय ऑप्शन आहे, कारण मी कोल्हापूरला राहतो आणि कोल्हापूरमधनं इथं येणं मला पॉसिबल नाही, आणि एवढं 35 दिवस करणं थोडंसं डिफिकल्ट आहे. ते म्हटले काही प्रॉब्लेम नाही, आम्ही तुम्हाला प्रोटोकॉल बनवून देऊ, टाटामधून निघालेले आणि कोल्हापूरला प्रॅक्टिस करत असणारे पण काही डॉक्टर्स आहेत, त्यांनी तिथं सर्च केलं त्यांच्या सिस्टीमवर, 3 ठिकाणी म्हणजे कोल्हापूरमध्ये 3 ठिकाणी टाटामधले डॉक्टर, 2 ठिकाणी टाटामधले डॉक्टर होते, ते म्हटले ह्या 2 ठिकाणी कुठेही तुम्ही जाऊ शकता, आणि तिथं तुम्ही ट्रीटमेंट कंटिन्यू केलं तर चालेल, सगळं सेटअप किंवा जे काही प्रोटोकॉल आहे ट्रीटमेंट लाईन ऑफ ट्रीटमेंट जी काय डिसाईड झाली असेल ते आपण इथनं बनवून देऊ. पण बापूवर माझा तर ठाम विश्वास होता, त्यामुळे म्हटलं जे काय असेल आपण ह्याच्यातून बाहेर पडणार. थोडं मी पॉझिटिव्ह विचार करायला सुरुवात केली, थोडं मी कामाच्या ठिकाणी जिथं होतो तिथलं वातावरण पॉझिटिव्ह होतं, तिथली सगळी लोकं हेल्प करत होती, या सगळ्यामुळे मी ठरवलं चला आता जे काय होईल आपण उद्या कोल्हापूरला जाऊ आणि कोल्हापूरला ट्रीटमेंट सुरू करू. आता ह्यामध्ये अजून एक छोटीशी अडचण होती की 35 रेडिएशन आणि 7 किमो, ज्याच्यामध्ये मी 2 इंजेक्शन किमोचे
टाटामधनच खरेदी करून आणले होते, कारण तर थोडं डिस्काउंटेड रेटमध्ये मिळत होतं. एका इंजेक्शनची कॉस्ट 60,000 आणि रेडिएशनला किती लागणार माहीत नाही. तो पण एक प्रश्न होता की एवढा मोठा ट्रीटमेंटचा खर्च आपण करणार कसा. म्हटलं ठीक आहे, तरी पण काय होईल ते होईल, काही ना काही आपण अरेंज करू. म्हणजे मी तर ह्यापर्यंत विचार केला होता की जर लागलं तर घर विकायला लागेल, काही प्रॉब्लेम नाही, पण आपल्याला ट्रीटमेंट करायची आहे. आणि तो विचार करून मी कोल्हापूरला पोहोचलो. दुसऱ्या दिवशीच ॲस्टर आधार हॉस्पिटल कोल्हापूरमध्ये, तिथं जाऊन सगळी फाईल वगैरे दाखवली, बाबांना दाखवलं आणि त्यांना विचारलं कसं काय होणार आहे. ह्याच्यामध्ये अजून एक गोष्ट अशी घडली होती की टाटा हॉस्पिटलमध्ये जो खर्च झाला होता आमचा डायग्नोस्टिकसाठी आणि ते इंजेक्शनसाठी, तो जवळपास 2 लाखाच्या आसपास झाला होता. आणि टाटामध्ये मेडिक्लेम चालत होता, पण त्याच्यामध्ये कॅशलेस फॅसिलिटी नव्हती, तुम्हाला क्लेम करायला लागत होतं. त्यामुळे माझे जेवढे पण काय पैसे होते किंवा काय जे मी यूज करू शकत होतो, कार्डवरचा बॅलन्स वगैरे होता, तो टाटा हॉस्पिटलमध्येच ट्रीटमेंटसाठी संपलेला होता. आता उरलेली ट्रीटमेंट करायची आणि तिथं जर समजा कॅशलेस फॅसिलिटी नसेल तर खूप प्रॉब्लेम असं डोक्यासमोर होतं. पण बापूंनी ती सगळी सोय केली होती ॲस्टर आधार हॉस्पिटलमध्ये. ॲक्च्युली टाटामधून जे रेफरन्स दिलं होतं ते दुसरं हॉस्पिटल होतं, पण ह्या दरम्याने अजून एक खूप चांगली गोष्ट बापूंनीच करून घेतली होती, ती म्हणजे त्याच दरम्याने दादा भेटायला सुरुवात झाली होती. आणि सिन्स मी मुंबईमध्ये होतो, मी एक संध्याकाळी सगळं रिपोर्ट घेऊन दादांना जाऊन भेटलो. दादांना सांगितलं असं असं दादा सिच्युएशन आहे आणि माझ्याकडे ऑप्शन हा आहे की आता नेमकं काय करायचं, कोल्हापूरला जाऊन ट्रीटमेंट घ्यायची की काय करायचं, कारण मी 35 दिवस इथं राहू शकत नाही. दादांनी फाईल वगैरे बघितली आणि तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की दादांचा शब्द म्हणजे आपल्यासाठी खूप मोठा आधार असतो. दादा म्हटले काही टेन्शन घेऊ नको, कोल्हापूरमध्ये हे डॉक्टर आहेत, त्यांच्या पण ओळखीचे होते, ते म्हटले खूप छान ट्रीटमेंट देतात, काही अडचण नाही, तुझी ट्रीटमेंट आहे कोल्हापूरमध्ये पूर्ण करू शकतोस, काही अडचण नाही. आणि असं म्हणून तो एक आधार होता, त्यामुळे मी बिंदास कोल्हापूरला आलो. पण टाटामधून जे रेफरन्स दिला होता त्यांनी दोन्ही सांगितलं होतं, पण जी प्रायोरिटी दिली होती ती न करता मी दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये गेलो, कारण जे प्रायोरिटीवालं हॉस्पिटल होतं तिथं कॅशलेस फॅसिलिटी नव्हती. पण लकीली दुसऱ्या हॉस्पिटलमध्ये कॅशलेस फॅसिलिटी होती. आता ह्याच्यात अजून एक अडचणीचा विषय होता की माझं जे मेडिक्लेम होतं त्याचं लिमिट साधारणतः 4-4.5 लाखच होतं आणि हा खर्च दिसत होता की 15-1 लाखाच्या आसपास जाईल. त्याची सुद्धा सोय बापूंनी करून ठेवली होती. माझी बहीण LIC मध्ये आहे, तिने तिला जेव्हा मी हे सगळं सांगितलं म्हटलं ती टेन्शन अजिबात घेऊ नको, माझा पण मेडिक्लेम तेवढा होता, पण मागच्या महिन्यामध्येच आम्हाला एक फॅसिलिटी आली होती आणि त्याच्यामध्ये मी एक्स्ट्रा टॉपअप करू शकत होते आणि मी 75 लाखाचा इन्शुरन्स केला आहे आणि ज्याच्यामध्ये बाबांचं आणि आईचं सगळं कवर आहे, त्याच्यामुळे तुला काहीच टेन्शन नाही. मग तो एक बापूंनी धीर दिला. मग त्याच्यानंतर सगळी फॉर्मॅलिटीज वगैरे करून आम्ही ट्रीटमेंट करायला सुरू केली आणि ही सगळी ट्रीटमेंट सुरू झाली. त्या ठिकाणी मला तेवढे पैसे काय भरायला लागले नव्हते, किरकोळ काहीतरी औषध पाण्यासाठी वगैरे पैसे भरायला लागत होते. ह्या सगळ्यामध्ये अजून एक गोष्ट बापूंनी करून घेतली होती, ती म्हणजे दत्ततारक आराधना. आणि एक महिनाभरापूर्वीच काय विषय डोक्यात आला मला माहित नाही, मला असं वाटलं की आपण पण दत्ततारक आराधना अजून एक करूया. त्यावेळी बाबांचं आधार पण वगैरे काही सुरू झालेलं नव्हतं, पण मी दत्ततारक आराधना केली आणि त्याचा मेसेज मला जे म्हणजे बुकिंग केलेलं आणि ते झालेल्याचा मेसेज मला आला होता ज्या दिवशी बाबांचा बायोप्सीचा रिपोर्ट येणार होता त्याच दिवशी. असं बापूंनी ती पण सोय करून ठेवली होती. तिथनं मी पुढे कोल्हापूरला आलो आणि ट्रीटमेंट सुरू केली. पहिले काही रेडिएशन्स वगैरे जर त्यांनी टॉलरेट केले, पण नंतर नंतर त्यांची तब्येत खालावायला लागली. पण बापूंवर विश्वास होता आणि ते सुद्धा असं बापूंच्या उपासनाला वगैरे रेग्युलर येत नव्हते, पण नित्यनेमाने ते न चुकता डेली रामनाम वही लिहितात, म्हणजे लिहितातच, आजही लिहितात. आणि तेव्हा जेव्हा आधार पण होतं तेव्हा पण ते लिहित होते. हॉस्पिटलला जाताना सुद्धा आम्ही वही घेऊन जात होतो, जिथं वेळ मिळेल ते थोडं लिहित बसत होते, बाकी ते कुठचीही उपासना वगैरे असं काही करत नव्हते. पण बापूंनी ह्या ह्याच्यातून खूप जबरदस्त धीर दिला. ह्यामध्ये फेवरेबल गोष्टी एवढ्या होत गेल्या की मला जो वेळ लागला 1.5-2 महिने ट्रीटमेंट लागली, त्यावेळी माझ्या बॉसनी, मी प्रायव्हेट जॉबला असून सुद्धा बॉसनी खूप सारं कोऑपरेट केलं. माझे कलिग्स किंवा माझे सगळे मित्र वगैरे यांनी खूप धीर दिला, खूप कोऑपरेट केलं. बापू परिवारातल्या सगळ्या लोकांनी खूप कोऑपरेट केलं आणि ही ट्रीटमेंट आम्ही मागच्या 2 महिन्यापूर्वी पूर्ण केली आणि आता ते एकदम ठणठणीत आहेत. ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यानंतर सुद्धा डॉक्टर म्हटले होते की त्यांना नॉर्मल स्टेजला यायला, कारण त्यांना जेवण वगैरे लिटरली माती खाल्यासारखं लागत होतं. या 2 महिन्याच्या पिरियडमध्ये त्यांनी एकही सॉलिड फूड खाल्लं नव्हतं, फक्त लिक्विड डाएटवर ते होते, कारण खाऊ शकत नव्हते, कारण त्यांचं त्यांच्या तोंडामध्ये एकही दात नाही आहे आधीपासून, आणि कवळी जी दिली होती ती ते वापरत नव्हते, त्यामुळे त्यांना चावण्याचा बरंच प्रॉब्लेम होता, पण ते सुद्धा त्यांनी टॉलरेट केलं. डॉक्टर सुद्धा आश्चर्यचकित झाले की ह्या एजला एवढं टॉलरेट कसं काय करू शकला हा माणूस, कारण हे ट्रीटमेंट कम्प्लीट झाल्यानंतर डॉक्टर मला वारंवार म्हटले की ह्यांनी खूप छान टॉलरेट केलंय,
आणि मस्त रिझल्ट येणार आहे. आपण आता 3 महिन्यानंतर त्यांचं जे काय असेल ते फॉलो करू. पण यांना थोडंसं त्रास होईल, गिळायला त्रास होईल, उलटी येईल, मळमळ होईल, ते सगळे त्रास होत होते. पण ते इतर पेशंटपेक्षा खूप 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 कमी प्रमाणात होत होते. आणि ते झाल्यानंतर आता ट्रीटमेंट ऑलमोस्ट कम्प्लीट झाले मागचा 1 महिन्याभरामध्ये, तर त्यांच्यामध्ये खूप स्पीडी रिकव्हरी आहे. आता ते बरंचसं सॉलिड फूड खायला लागलेत, मागून खायला लागलेत, आणि त्यांची तब्येत रिकव्हर व्हायला लागली. मला ठाम विश्वास आहे की बापू कृपेने ते अगदी ठणठणीत बरे होतील. पुढच्या काही दिवसांमध्ये मला परत टाटामध्ये जाऊन एकदा रिपीट चेकअप करायचं आहे. पण ते ठणठणीत बरे होतील आणि बापू कृपेने मस्त आमचं लाईफ असेल. थँक्यू सो मच बापूराया. श्रीराम अंबज्ञ नाथ समीप.